यानंतर माननीय प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करेन की माननीय डॉक्टर नरेंद्र पाडवी माजी आमदार तळोदा नंदुरबार यांचं पक्षात प्रवेशाचं स्वागत करावं। यानंतर गुरुमुख जगवानी जे सिंधी समाजाचे प्रमुख आहे, दोन वेळेस आमदार होते आणि एक वेळेस तर बिनविरोध निवडून आले, त्यांचं देखील या ठिकाणी साहेबांनी स्वागत करावं। त्यानंतर डॉक्टर सौभाग्यवती रोहिणीताई खडसे खेवलकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन्माननीय अध्यक्ष आहेत, त्यांचा प्रवेश माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर निवृत्ती पाटील बोदवड मार्केटचे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड, तीन तालुक्याची मार्केट कमिटी महाराष्ट्रात आहे। त्यानंतर कैलास सूर्यवंशी भारतीय कृषी अनुसंधान सदस्य नवी दिल्ली। त्यानंतर माननीय राजू माळी उपाध्यक्ष मुक्ताई सहकारी सुदगिरणी, माननीय संदीप देशमुख सरचिटणीस जळगाव भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस, माननीय मधुकर राणे जिल्हा बँक फेडरेशनचे सन्माननीय संचालक, नवीन मास्क घेऊ नको कोणाकडून तरी, आणि माननीय सौ मंदाताई खडसे अध्यक्ष दूध विभाग फेडरेशन यांचा देखील प्रवेश झालेला आहे। मान्यवरांचा प्रवेश हा प्राथमिक स्वरूप झालेला आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय खडसे साहेब यांनी मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो। नाही व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय जयंत पाटील अध्यक्ष साहेब, सुनील तटकरे, आदितीदेवी तटकरे, आमचे एफडीए मिनिस्टर सिंगनेजी, व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिल भाई, अरुण भाई, दिलीप जी, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। जोरदार आयुष्यातले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी उभारणीपासून तर आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे आणि स्वाभाविक आहे की ज्या ठिकाणी 40 वर्ष आपण त्या ठिकाणी राहिलो, मागच्या वक्त्यांनी रवींद्र भाईंनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस आम्ही म्हटलं होतं की तुम्ही या, पण 40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावा असं कधी वाटला नाही। सर्व महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती माझी छळवणूक झाली, किती मानहानी झाली, किती बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि वारंवार साहेब मी वारंवार विधानसभेमध्ये विधानसभेच्या बाहेर तर विचारलं, पण तो सभागृहामध्ये वारंवार हे विचारायचो की माझा गुन्हा काय आहे, मी काय केलं असेल तर ते सरळ तुम्ही समोर सांगा।
तुमच्या दृष्टिकोनानं गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्र द्या. तुमच्या दृष्टीने काही अन्य असेल तर ते तुम्ही सभागृहामध्ये सांगा. पण या क्षणापर्यंत माझ्या प्रश्नाचं हे उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा भारतीय जनता पार्टीत केला असं नाही तर राजकारणामध्ये येत असताना अगदी मंत्रिमंडळात सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्ष करणं हा माझा स्थायी स्वभाव आहे. साहेब आहे की ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी अख्ख्या आमच्या ह्याच्यामध्ये नव्हती त्या कालखंडापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर खासदारकीच्या यायच्या. त्यापैकी कंटिन्युअस 5 जागा मी निवडून आणल्या. जळगाव जिल्हा असा जिल्हा आहे की 1990, 91, 91, 96, 98, 99, 2004, 2009 आपल्या 2007 बाय इलेक्शन झाले, 2009 आणि 2014 ह्या 10 इलेक्शन झाले. त्याच्यामध्ये 20 खासदार आम्हाला निवडून द्यायचे होते. 2 आहे जळगाव जिल्ह्यात. त्या 20 पैकी 17 खासदार आम्ही सातत्यानं निवडून दिले एकट्या जिल्ह्यातून. प्रत्येक वेळी दोन्ही खासदार त्या ठिकाणी निवडून गेले. अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापैकी 6 पैकी 5 खासदार आमचे गेले. नंदुरबारचा खासदार त्या कालखंडात येऊ शकला नव्हता, परंतु आता नंदुरबारलाही आपल्याकडनंच गावितांना घेतलं आणि नंदुरबारला हिना गावितांना त्या ठिकाणी दिलं. मी संघर्ष केला, समोरासमोर लढलं, पण कधी एकमेकांविषयी विद्वेषाची भावना का द्वेषाची भावना नाही ठेवली. मी संघर्ष केला, समोरासमोर केला. मी पाठीमध्ये खंजीर कधी खुपसला नाही. जे चित्र तुम्ही पाहिलंय की इकडे गोड म्हणायचं, ज्येष्ठ म्हणायचं, सगळं म्हणायचं, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं, तो प्रयोग मी कधी केला नाही. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं? बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन्स करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचापेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय. म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल.